मुंबईच्या राणी बागेतील पेंग्विनच्या पिल्लाचं नाव ऑस्कर ठेवलं आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या. त्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत मुंबईच्या महापौरांना आणि मुंबई महापालिकेला लक्ष्य केलं आणि आता या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कुठेतरी जीभ घसरल्याची पाहायला मिळते. पेडणेकरांनी अप्रत्यक्षपणे केलेली टीका ही कदाचित वादाचं कारण ठरू शकतं, कारण पेडणेकर म्हणाल्या की तुम्ही सांगत आहात की नाव मराठीत ठेवा, तर यापुढे हत्तीच्या पिल्लाला चिवा आणि माकडाच्या पिल्लाचं नाव चंपा असं ठेवू, असा टोला पेडणेकरांनी लगावला. मात्र अप्रत्यक्षपणे केलेली ही टीका ही कदाचित भाजपचा रोष ओढावून घेणारी आहे. दरम्यान पेडणेकरांच्या या विधानानं आता आणखी मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी हे नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर मुंबईतील प्रसिद्ध राणीबाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये जन्माला आलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचं नाव ऑस्कर असं ठेवण्यात आलं. एकीकडे ठाकरे सरकारनं सर्व दुकानांच्या मराठी पाट्यांसंदर्भात घेतलेला निर्णय आणि दुसरीकडे पेंग्विनच्या पिल्लाचं नाव इंग्रजी ठेवल्यामुळं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महापालिकेवर जोरदार टीका केली. राणीच्या बागेमध्ये जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाच्या बछड्याचं नुकतंच बारसं झालं. त्यापैकी पेंग्विनच्या दोन पिल्लांना ऑस्कर आणि ऑरिओ अशी नावं देण्यात आली आहेत, तर वाघाच्या बछड्याचं वीरा हे नाव आहे. मात्र सरकारला मराठीचा पुळका केवळ देखाव्यापुरता आहे का असं म्हणत भाजपनं यावर आक्षेप घेतला. मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव आणि युवराजांच्या पेंग्विनचं नाव इंग्रजीत असा टोला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून लगावला आणि त्यांच्या या टीकेला उत्तर देताना किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्यात. मात्र यावेळी टीका करताना अप्रत्यक्ष टीका करताना कुठेतरी भाजपला डिवचण्याचा पेडणेकरांचा प्रयत्न आहे. त्या नेमकं काय म्हणाले ऐकूया. तुम्ही आम्हाला सुचवलंच आहे की मराठी नावं ठेवा, तर हत्तीच्या एक छोटा होईल असं वाटतंय किंवा कोणाचंही, तर त्याला आम्ही चिवा देऊ नाव तुमच्याप्रमाणे, आणि एक माकड आहे त्यांच्या ह्याला चंपा देऊन टाकू नाव, काही प्रॉब्लेम नाही. द्यायलाच हवी, मराठी नावं हवी आहे ना, देऊ आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि लंडन केलं का, अमेरिका केलं का, मुळात केलं का नाही, करायला हवंय की चांगलं काम करतोय ती पोटदुखी आहे, सामान्य माणसांची गरज ओळखून आम्ही काय देतोय ती पोटदुखी आहे, की फक्त मला चमकायचंय आणि मला विरोध करायचाय बस. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं आता हा वाद जो आहे तो पेटण्याची शक्यता, एकीकडे चित्रा वाघ यांची टीका, दुसरीकडे पेडणेकरांनी भाजपला डिवचणं, हे कदाचित शिवसेना आणि भाजपमध्ये आणखी एका वादाची ठिणगी ठरू शकतं. या सगळ्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला निश्चित कळवा. तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याचप्रमाणे यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.